नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्स मधील फर्स्ट सेमिस्टर मधील लास्ट चॅप्टर म्हणजे 9th चॅप्टर डिस्काउंट अँड कमिशन म्हणजे सूट आणि कमिशन या नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण डिस्काउंट ही कन्सेप्ट समजून घेऊन त्यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 9.1 मधील एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्ससाठी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या चॅनलवरील सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे यानंतर या चॅनलवर अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूयात चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन। सुरुवातीला आपण डिस्काउंट ही संज्ञा ही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत, परंतु ती संकल्पना समजावून घेण्यापूर्वी एक महत्त्वाची संकल्पना जी आहे ती म्हणजे मार्केट प्राईस, त्याला आपण मराठीमध्ये छापील किंमत असं म्हणतो। वस्तूची छापील किंमत कुणाला म्हटलं जातं त्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे। इच आयटम टू बी सोल्ड हॅज अ प्राईस टॅग ऑन इट, द प्राईस ऑन दॅट टॅग इज मार्क प्राईस ऑफ दॅट आयटम। म्हणजे प्रत्येक जी वस्तू विकली जाते त्या वस्तूवरती काहीतरी किंमत छापलेली असते, तिला छापील किंमत किंवा इंग्रजीमध्ये मार्क प्राईज असं म्हटलं जातं। त्यानंतर डिस्काउंट म्हणजे नेमकं काय असतं, तर कुठलाही दुकानदार त्या वस्तूवर छापलेल्या किमतीवर काही टक्के सूट जाहीर करतो, काही रक्कम त्या किमतीमधील कमी करतो, त्या कमी केलेल्या किमतीला त्या वस्तूवरील सूट असं म्हटलं जातं। डिस्काउंटच्या या ठिकाणी वर्णन दिलेलं आहे, शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन द मार्केट प्राईस वाईल सेलिंग द ऑब्जेक्ट, द ॲक्च्युअल अमाऊंट बाय विच ही रिड्युसेस द मार्केट प्राईस इज कॉल्ड ॲज डिस्काउंट। छापील किमतीमध्ये काहीतरी तो घट आणून ती किंमत कमी करून त्या कमी केलेल्या किमतीनं तो ती वस्तू ग्राहकाला विकतो, आणि त्याने छापील किमतीमध्ये जी किंमत कमी केलेली आहे त्या कमी केलेल्या रकमेला त्या वस्तूवरील सूट असं म्हटलं जातं। म्हणजे जर एखाद्या वस्तूची छापील किंमत 100 रुपये असेल आणि त्या दुकानदाराने ती वस्तू जर ग्राहकाला 80 रुपयाला विकलेली असेल तर छापील किमतीमध्ये त्या दुकानदाराने 20 रुपये कमी केलेले आहेत, याचा अर्थ त्या वस्तूवर 20 रुपये सूट त्या दुकानदाराने दिलेली आहे। या रीतीने डिस्काउंटचं आपल्याला एक एक्झाम्पल पाहता येईल। त्यानंतर मग सेलिंग प्राईस म्हणजे नेमकं काय, तर सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्केट प्राईस मायनस डिस्काउंट, म्हणजे विक्री किंमत। मराठीमध्ये आपण याला सेलिंग प्राईजला विक्री किंमत असं म्हणतो। विक्री किंमत म्हणजे छापील किमतीतून त्या दुकानदारानं जाहीर केलेला डिस्काउंट किंवा सूट जर आपण वजा केली तर मिळणारी जी किंमत आहे तिला आपण विक्री किंमत असं म्हणतो। मग हेच आपल्याला वेगळ्या स्वरूपामध्ये लिहिता येऊ शकतं, डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राईज मायनस सेलिंग प्राईज। हा फॉर्म्युला आपल्याला हवा तसा आपण मोल्ड करू शकतो, हव्या त्या पद्धतीने आपण मांडू शकतो। हा मुख्य फॉर्म्युला आहे, याचा आपण बऱ्याच ठिकाणी उपयोग करणार आहोत। सेलिंग प्राईज इज इक्वल टू मार्केट प्राईज मायनस डिस्काउंट। आता हा जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट नेहमी पर्सेंटेजमध्ये सांगितला जातो, आणि डिस्काउंटचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन हे नेहमी मार्केट प्राईस म्हणजे छापील किमतीवरती काढलं जातं। म्हणून या ठिकाणी म्हटलंय, डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द मार्केट प्राईस। म्हणजे सूट जी आहे ती सूट ही नेहमी छापील किमतीवरती शोधली जाते। हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। या दोन गोष्टींचा आधार घेऊन आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधील एक्झाम्पल्स सोडवणार आहोत। मग आपण या ठिकाणी सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 9.1 ला। यातील एक्झाम्पल्स ही अतिशय सोपे आहेत। फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, इफ मार्क प्राईज इज इक्वल टू ₹1,700 अँड सेलिंग प्राईज इज ₹1,540 देन फाइंड द डिस्काउंट। आता या ठिकाणी पहा, एका वस्तूची छापील किंमत म्हणजे मार्क प्राईज आपल्याला दिलेली आहे, त्याची प्रत्यक्षात विक्री किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, तर मग त्या दुकानदाराने किती डिस्काउंट दिलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे। मग या ठिकाणी दिलेल्या बाबी ज्या आहेत त्या आपण नोंद करून घ्या। सोल्युशन, मार्क प्राईज इज इक्वल टू ₹1,700 अँड सेलिंग प्राईज इज इक्वल टू ₹1,540। म्हणजे छापील किमतीपेक्षा ती वस्तू कमी दराने विकली गेलेली आहे, याचा अर्थ छापील किमतीमध्ये काहीतरी सूट त्या ग्राहकाला दिली गेलेली आहे। मग या ठिकाणी फॉर्म्युला काय असेल, तर डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राईज मायनस सेलिंग प्राईज। जो मगाशी आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे तो थोडासा आपण वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेला आहे। दॅट मीन्स डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राईज मायनस सेलिंग प्राईज। मार्क प्राईज इज 1,700 मायनस सेलिंग प्राईज इज 1,540, देअरफोर डिस्काउंट इज इक्वल टू
160 म्हणजे या त्या वस्तूवरती 160 रुपये सूट त्या दुकानदाराने ग्राहकाला दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया. इफ मार्केट प्राइस इज इक्वल टू ₹990 अँड परसेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10 देन फाइंड द सेलिंग प्राइस. आता आपल्याला या ठिकाणी दुसरा मुद्दा विचारात घालणार आहे. या ठिकाणी वस्तूची छापील किंमत 990 रुपये आपल्याला दिलेली आहे आणि त्या दुकानदाराने जाहीर केलेल्या सूटचे शेकडेवारी आपल्याला दिलेली आहे, शेकडा सूट दिलेली आहे 10%. तर त्या वस्तूची छापील किंमत किती असेल ते आपल्याला शोधायची. आता या सुरुवातीला आपल्याला डिस्काउंट जो आहे तो त्याची अमाऊंट रक्कम ती आपल्याला शोधावी लागेल 990 वरती आपल्याला 10% प्रमाणे. आणि मग ती सूट जर आपण मार्केट प्राइस म्हणून सेपरेट केली तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण सोल्युशन मध्ये गिव्हन थिंग्स पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊयात. मार्केट प्राइस इज इक्वल टू ₹990, परसेंट डिस्काउंट इज इक्वल टू 10, देअरफोर डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस इंटू 10%. आता विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण शेकडा एखाद्या संख्येचा शेकडा कसा शोधायचा, हाऊ टू कॅल्क्युलेट द परसेंटेज ऑफ एनी नंबर हे शिकलेलो आहोत. जर एखाद्या संख्येचा एखाद्या नंबरचा जर आपल्याला शेकडा परसेंटेज शोधायचा असेल तर त्या परसेंटेजनं आपण त्या नंबरला मल्टिप्लाय करतो. अँड परसेंटेज कॅन बी रिटन ॲज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन, म्हणजे 10% कॅन बी रिटन ॲज 10 × 100. या ठिकाणी 10% दिले. आता मार्केट प्राइसला आपण 10% दॅट मीन्स 10 × 100 ने या ठिकाणी मल्टिप्लाय करूया. दॅट मीन्स डिस्काउंट इज इक्वल टू 990 × 10/100, दॅट मीन्स 10%. आता या ठिकाणी पास सिम्प्लिफाय करूयात. दीज टू झिरोज कॅन्सल विथ दीज टू झिरो, दॅट मीन्स 99 × 1, देअरफॉर डिस्काउंट इज 99. हा डिस्काउंट जो आहे तो डिस्काउंट 99 रुपये आपल्याला मिळालेला आहे. आता हा जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट हा आपल्याला या ठिकाणी 99 रुपये मिळालेला आहे. तो 99 रुपये मिळालेला डिस्काउंट हा आपण मार्केट प्राइसमधून जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार आहे, म्हणजे त्याची विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत आपल्याला मिळणार आहे. मग या ठिकाणी आपण या दोघांचीही सबट्रॅक्शन या ठिकाणी करून घेऊयात. दॅट मीन्स सेलिंग प्राइस इज इक्वल टू 990 − 99, म्हणजे मार्केट प्राइस जी आहे ती 990 आहे, त्यामधून आपण 99 जर सबट्रॅक्ट केले तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹891 ही त्या वस्तूची विक्री किंमत असणार आहे. म्हणजे सुरुवातीला पहा, या ठिकाणी आपल्याला परसेंटेज जे आहे ते डिस्काउंट जे आहे ते परसेंटेज स्वरूपामध्ये दिलं होतं, त्याची ॲक्च्युअल अमाऊंट आपण शोधली आणि ती मार्केट प्राइसमधून सबट्रॅक्ट केल्यानंतर सेलिंग प्राइस मिळालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. इफ द सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹900 अँड डिस्काउंट इज 20%, देन फाइंड द मार्केट प्राइस. आता या ठिकाणी थोडस वेगळा विचार आपल्याला करावा लागेल. डिस्काउंट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट प्राइस, म्हणजे सूट जी आहे ती सूट नेहमी छापील किमतीवरती शोधली जाते, परंतु या ठिकाणी आपल्याला छापील किंमत दिलेली नाही, या ठिकाणी विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे. मग या ठिकाणी वेगळा एक गुणधर्म आपण वापरणार आहोत. या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक एक्झाम्पल समजावून घ्या. इथे आपण काय दिले पहा, सपोज द मार्केट प्राइस इज ₹100, त्या वस्तूची छापील किंमत जी आहे ती 100 रुपये मग. आता या ठिकाणी सूट किती दिलेली आहे, डिस्काउंट किती आहे 20%. परसेंट द डिस्काउंट गिवन इज 20%, दॅट मीन्स जे 100 रुपये तुम्हाला सूट दिलेली आहे. जर एखाद्या वस्तूची छापील किंमत जर 100 रुपये असेल तर त्यावर 20 रुपये सूट असणार आहे, म्हणजे ती वस्तू त्या ग्राहकाला 80 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे जर याची आपण सेलिंग प्राइस शोधायचं म्हटलं तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 − 20, दॅट मीन्स ₹80. म्हणजे ज्या वस्तूची छापील किंमत ही 100 रुपये आहे त्या वस्तूवर जर 20% प्रमाणे सूट दिलेली असेल तर त्याची विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत म्हणजे 100 − 20 म्हणजे ₹80 असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे आपण गृहित धरलेलं आहे, परंतु ॲक्च्युअल त्याची मार्केट प्राइस जी आहे ती आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी आपण असं गृहित धरूयात, लेट अस अज्यूम दॅट ॲक्च्युअल मार्केट प्राइस बी ₹X, म्हणजे त्या वस्तूची खरी छापील किंमत जी आहे ती आपण एक्स म्हणूयात. त्या वस्तूची खरी सेलिंग प्राइस जी आहे ती आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी आपण असं म्हणूयात, ॲक्च्युअल सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹900. आता या ठिकाणी आपलं एक रेशो स्वरूपामध्ये गुणधर्म वापरता येईल. तो गुणधर्म या ठिकाणी आधी इक्वेशनद्वारे आपण समजावून घेऊयात. 80/100 इज इक्वल टू 900/X हे काय आहे, तर 80 रुपये ही आपण जर वस्तूची छापील किंमत 100 रुपये मानलेली असेल तर 80 रुपये त्याची विक्री किंमत आहे.
या ठिकाणी विक्री किंमत छेद छापील किंमत असा एक रेशो आपण तयार केलेला आहे आणि हा आपण गृहित धरलेला आहे, म्हणजे विक्री किमती विक्री किंमत आणि छापील किंमत। मग या ठिकाणी ऍक्च्युअल त्याची सेलिंग प्राइस विक्री किंमत आहे 900 रुपये आणि ऍक्च्युअल प्राइस जी आहे मार्क प्राइस जी आपण एक्स मानली आहे, म्हणजे विक्री किंमत छेद छापील किंमत, याही ठिकाणी विक्री किंमत छेद छापील किंमत, हे दोन जी गुणोत्तरे आपण तयार केली आहेत ही गुणोत्तरे समान असतात। या गुणधर्माचा आपण या ठिकाणी उपयोग करतो आहोत। आता एक्स ही जी आपली ऍक्च्युअल मार्केट प्राइस आहे ती आपल्याला शोधायची आहे, म्हणून या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूयात, 80 × x = 900 × 100। या ठिकाणी आपण 80 जो आहे तो ट्रान्सफर करून राईट हँड साइडला घेऊया, वी गेट एक्स इज इक्वल टू 900 × 100 / 80, आणि जर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे एक्स इज इक्वल टू ₹1125। या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय केलं पाहिजे, म्हणजे 2 ने त्यानंतर 4 ने आपला भाग जाईल किंवा 8 ने आपण डायरेक्ट याला भाग देऊ शकतो। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहे त्या वस्तूची छापील किंमत असणार आहे 1125 रुपये। म्हणजे या ठिकाणी थोडासा वेगळा गुणधर्म आपण वापरलेला आहे, या ठिकाणी विक्री किंमत छेद छापील किंमत अशा दोन वेगवेगळे रेशो दोन वेगवेगळी गुणोत्तर आपण या ठिकाणी तयार केलेली आहे, त्यासाठी आपण त्या वस्तूची छापील किंमत जी आहे ती सुरुवातीला 100 मानून त्या दिलेल्या पर्सेंटेज प्रमाणे त्याची सेलिंग प्राइस या ठिकाणी सूट वजा करून काढलेली आहे आणि दोन रेशो तयार करून आपण खरी त्याची वस्तूची छापील किंमत जी आहे ती छापील किंमत या ठिकाणी शोधलेली आहे। नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात, थर्ड एक्झाम फोर्थ एक्झाम्पल, द मार्केट प्राइस ऑफ फॅन इज ₹3000, शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट, फाइंड द टोटल डिस्काउंट अँड द सेलिंग प्राइस ऑफ द फॅन। आता हे एक्झाम्पल सोपं आहे, आपल्याला त्या फॅनची पंख्याची छापील किंमत माहिती आहे 3000 रुपये, त्यानंतर त्यावर दिला जाणारा पर्सेंट डिस्काउंट जो आहे तो माहिती आहे, त्यावरून आपल्याला ऍक्च्युअल डिस्काउंट म्हणजे टोटल डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत शोधायची। दिलेल्या बाबी आपण या ठिकाणी नोंद करून घेऊया, सोल्युशन इज इक्वल टू मार्केट प्राइस ऑफ द फॅन इज इक्वल टू ₹3000, पर्सेंट डिस्काउंट इज इक्वल टू 12%, नाव टोटल डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस इंटू पर्सेंट डिस्काउंट म्हणजे 12%, दॅट मीन्स 12/100 अँड मार्क प्राइस इज 3000 रुपीज, दॅट मीन्स 3000 × 12/100 इज टोटल डिस्काउंट। नाव सिम्प्लिफाय दिस फ्रॅक्शन, दिस टू झिरोज कॅन्सल्स विथ दिस टू झिरोज, 30 × 12, दॅट मीन्स 360 रुपीज इज द टोटल डिस्काउंट गिवन ऑन द फॅन हॅविंग मार्केट प्राइस 3000 रुपीज। 3000 रुपयांच्या पंख्याच्या पंख्यावरती 12% प्रमाणे 360 रुपये सूट मिळणार आहे, तर सेलिंग प्राइस करायची असेल तर आपल्याला मार्केट प्राइस मधून डिस्काउंट हा सबट्रॅक्ट करावा लागेल, दॅट मीन्स सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट, दॅट मीन्स 3000 − 360, देअरफोर सेलिंग प्राइस ऑफ द फॅन इज ₹2640, ही त्या पंख्याची विक्री किंमत असणार आहे। एकदा ही कन्सेप्ट आपल्या लक्षात आली की प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला सहजासहजी सोडवता येईल। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ एक्झाम्पल, द मार्केट प्राइस ऑफ द मिक्सर इज ₹2300, अ कस्टमर परचेस्ड इट फॉर ₹1955, फाइंड द पर्सेंटेज ऑफ द डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर। म्हणजे एका मिक्सरची किंमत 2300 रुपये असून त्या दुकानदाराने ग्राहकाला तो 1955 रुपयाला विकलेला आहे, तर याच्यावरती दिल्या गेलेल्या सूटचं पर्सेंटेज शेकडेवारी आपल्याला शेकडा शोधायचा आहे। मग दिलेल्या बाबीपासून आपण सुरुवात करूयात, मार्केट प्राइस इज ₹2300, देन सेलिंग प्राइस इज ₹1950। आता या ठिकाणी आपल्याला मार्केट प्राइस आणि सेलिंग प्राइस दोनही माहिती आहे। आता या ठिकाणी आपण काय करूयात, पर्सेंटेज जे आहे सुरुवातीला आपण डिस्काउंट या ठिकाणी शोधून घेऊयात, डिस्काउंट किती आहे तो पहा, त्याचा फॉर्म्युला आहे डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, दॅट मीन्स 2300 − 1955, या दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे ₹345। म्हणजे त्या मिक्सरवरती प्रत्यक्षात सूट जी आहे रुपयांमध्ये ती रक्कम आहे 345 रुपये। आता याचा आपल्याला शेकडेवारी शोधायची आहे। आपण या ठिकाणी अजून करूयात, लेट अस सपोज दॅट द रेट ऑफ डिस्काउंट इज एक्स पर्सेंट मीन्स एक्स अपॉन हंड्रेड
एक्स अपॉन 100 म्हणजे छापील किंमत ही 100 रुपये असेल आणि एक्स हे डिस्काउंट असणार आहे. मग या ठिकाणी डिस्काउंट किती आहे, तर डिस्काउंट आपल्याला ऍक्च्युअल डिस्काउंट आहे रुपीजमध्ये 345 अँड मार्क प्राइस इज 2300 आहे. मग या ठिकाणी दोन रेशो आहेत. मगाशी आपण विक्री किंमत आणि छापील किंमत यांचा रेशो तयार केला होता, या ठिकाणी सूट आणि छापील किंमत म्हणजे डिस्काउंट अँड मार्क प्राइस यांच्या बाबतीमध्ये आपण रेशो तयार केलेला आहे. याही ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याऐवजी हा जर 100 आपण डायरेक्ट या ठिकाणी ट्रान्सफर केलं तर आपल्याला काय मिळेल पहा, एक्स इज इक्वल टू 345 इंटू 100 डिवाइडेड बाय 2300. दिस टू झिरोज कॅन्सल विथ दिस टू झिरोज अँड इफ वी डिवाइड 345 बाय 23 वी गेट 15. म्हणजे जेव्हा आपण 345 23 डिव्हाइड करू भागू तेव्हा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे 15%. दॅट मीन्स परसेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर इज 15%. म्हणजे त्या ग्राहकाला त्या मिक्सरवरती 15% प्रमाणे सूट जाहीर झालेली होती. परसेंट डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर इज 15%. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, अ शॉपकीपर गिव 11% ऑन द डिस्काउंट ऑन द टेलिव्हिजन सेट. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹22,250. फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. याही ठिकाणी आपल्याला मार्क प्राइस दिलेली नाही आहे. मग या ठिकाणी आपल्याला पुन्हा रेशोंचा प्रॉपर्टी वापरावी लागेल. रेशोंचा वापर करून या ठिकाणी आपल्याला त्या टेलिव्हिजन सेटची मार्क प्राइस म्हणजे छापील किंमत शोधावी लागेल. सुरुवातीला आपण गिवन थिंग्स घेऊयात, किंवा या ठिकाणी जसं आपण एक्झाम्पल नंबर 4 सोडवलं होतं त्याच पद्धतीने सोडूयात. सपोज द मार्केट प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट वॉज ₹100. म्हणजे त्या टीव्हीच्या सेटची टेलिव्हिजन दूरदर्शन संचाची किंमत ही 100 रुपये असं आपण गृहीत करूयात. त्यावरती 11% प्रमाणे सूट जाहीर झालेली आहे. दॅट मीन्स परसेंट डिस्काउंट वॉज 11%. नाव सेलिंग प्राइस इज 100 - 11 इज इक्वल टू ₹80. म्हणजे जर त्या वस्तू त्या दूरदर्शन संचाची किंमत आपण 100 रुपये मानली आणि त्या छापील किमतीवरती 11% प्रमाणे सूट असेल तर 100 रुपयाला 11 म्हणजे 100 - 11 म्हणजे ती वस्तू जी आहे टीव्ही सेट जो आहे तो ₹89 आपल्याला मिळणार आहे. तिचा सेलिंग प्राईस ऑफ द टेलिव्हिजन सेट हे आपण सपोज केलेलं आहे. बट ऍक्च्युअल सेलिंग प्राईस जी आहे ती सेलिंग प्राईस आहे 22,250. आपल्याला मार्केट प्राईस शोधायची, म्हणून ती मार्केट प्राईस आपण या ठिकाणी काहीतरी अजून करूयात. लेट अस अज्यूम दॅट द ऍक्च्युअल मार्केट प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट वॉज ₹X अँड ऍक्च्युअल सेलिंग प्राइस इज ₹22,250. मग याही ठिकाणी आपल्याला या दोन रेशो तयार करायचे आहेत, जे विक्री किंमत आणि छापील किंमत यांचा असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल पहा, या ठिकाणी विक्री किंमत आहे आपण मानलेली 89 आणि त्याची छापील किंमत आपण मानलेली आहे 100. दॅट मीन्स सेलिंग प्राइस अपॉन मार्केट प्राइस इज इक्वल टू अगेन ऍक्च्युअल सेलिंग प्राइस डिवाइडेड बाय ऍक्च्युअल मार्क प्राइस. दॅट मीन्स 89 अपॉन 100 इज इक्वल टू 22,000 इंटू 22,250 डिवाइडेड बाय एक्स. ना टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू 89 इज इक्वल टू 22,250 इंटू 100. नाव ट्रान्सफर 89 टू द राईट हँड साइड वी गेट एक्स इज इक्वल टू 22,250 इंटू 100 डिवाइडेड बाय 89. आणि जेव्हा आपण याला सिम्प्लिफाय करू तेव्हा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दॅट मीन्स मार्केट प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट ही मिळणार आहे ₹25,000. म्हणजे या ठिकाणी या दूरदर्शन संचावरती छापलेली जी किंमत आहे ती छापील किंमत असणार आहे ₹25,000. दॅट मीन्स आवर अँसर इज द मार्केट प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट वॉज ₹25,000. हे रेशोचा या ठिकाणी आपण वापर केलेला, म्हणजे तीन बाबींचा या ठिकाणी आपण वापर करतोय. एक म्हणजे फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, किंवा सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. त्यानंतर दुसरी बाब जी आहे ती डिस्काउंट हा नेहमी छापील किमतीवरती शोधला जातो. आणि तिसरं हे दोन रेशो जे आहेत सेलिंग प्राइस आणि मार्केट प्राइस यांचा रेशो, किंवा डिस्काउंट आणि मार्केट प्राइस, किंवा डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस यांचे रेशो हे इक्वल असतात, सेम असतात. या बाबीचा उपयोग करून आपण एक्झाम्पल सोडवतो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये 7 नंबरचे एक्झाम्पल जे आहे ते ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी सोडवा, त्यानंतर आपण 8th एक्झाम्पल या ठिकाणी करूयात.
अ शॉपकीपर डिसाइड्स टू सेल अ सर्टन आइटम एट अ सर्टन प्राइस. ही टैग द प्राइस ऑन द आइटम बाय इंक्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. व्हाइल सेलिंग द आइटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. फाइंड हाउ मेनी मोर और लेस परसेंट ही गेट ऑन द डिसाइडेड प्राइस. म्हणजे एका दुकानदाराला एक वस्तू विकायची आहे, ती वस्तू विकण्यासाठी त्याने त्या वस्तूची किंमत 25% वाढून त्यावरती छापलेली आहे किंवा लावलेली आहे, टॅग केलेली आहे, आणि 25% वाढून ती जी किंमत लावलेली आहे त्यावर त्याने पुन्हा 20% डिस्काउंट जाहीर केलेला आहे, तर त्या दुकानदाराला फायदा होईल की तोटा होईल, नफा होईल की तोटा होईल, आणि तो किती परसेंट असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी वस्तूची कोणतीही किंमत म्हणजे सेलिंग प्राइस किंवा मार्केट प्राइस आपल्याला दिलेली नाही. मग या ठिकाणी आपल्याला अझम्पशन घ्यावं लागेल, त्या वस्तूची जी किंमत आहे मार्केट प्राइस ती आपण 100 रुपीज अजून करूयात. या ठिकाणी असं म्हणूयात, लेट द ऍक्च्युअल मार्क प्राइस ऑफ अन आयटम इज ₹100. म्हणजे त्या वस्तूची मूळची जी छापील किंमत आहे ती 100 रुपये असं गृहीत धरूयात. परंतु दुकानदाराने ही छापील किंमत जी आहे, ऍक्च्युअल छापील किंमत, तिच्यामध्ये 25% वाढ करून त्या वस्तूवरती टॅग केलेली आहे, त्या वस्तूवरती दुसरं स्टिकर चिकटवलेलं आहे, प्राइस टॅग लावलेला आहे. मग याचे 25% किती असतील, तर या ठिकाणी आपण पाहूयात, इन्क्रीज पर्सेंट ऑफ इन द प्राइस इज 25%. म्हणजे याच्यावरती 25% काढून ती रक्कम आपल्याला मूळच्या म्हणजे या किमतीमध्ये छापील किमतीमध्ये मिळवली. दॅट मीन्स इन्क्रीज्ड प्राइस इज इक्वल टू 100, इट इज अ ॲक्च्युअल मार्क प्राइस प्लस 25% ऑफ ॲक्च्युअल मार्क प्राइस. दॅट मीन्स 100 × 25 / 100 म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूची किंमत 25% वाढवायची म्हटल्यानंतर 100 रुपयांमध्ये 100 चे 25% मिळवलं, म्हणून 100 चे 25% काढण्यासाठी 100 ला आपण 25% मल्टिप्लाय केले, म्हणजेच 25 चे 100 मल्टिप्लाय केले. या ठिकाणी 100 100 कॅन्सल होतील, दॅट मीन्स 100 + 25, दॅट मीन्स 125. म्हणजे ही दुकानदाराने नव्याने त्या वस्तूला प्राइस टॅग लावली प्राइस असणार आहे. आता ही याची नवीन मार्क प्राइस असणार आहे, याच्यावरती त्या दुकानदाराने 20% डिस्काउंट ऑफर केलेला आहे. मग याच्यावरती आपण 20% प्रमाणे डिस्काउंट शोधून घेऊया. डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू 20%. नाव अमाउंट ऑफ डिस्काउंट, दॅट मीन्स टोटल अमाउंट सॉरी टोटल डिस्काउंट इज इक्वल टू इन्क्रीज द प्राइस इन टू 20%. 20% इज अ डिस्काउंट, दॅट मीन्स इन्क्रीज द प्राइस इज 125. दॅट मीन्स 125 × 20%, म्हणजे याच्यावरती 20% आपल्याला शोधायचं आहे. जर आपण याच्यावरती 20% शोधले तर ते 20% हा 0 0 कॅन्सल होईल. या ठिकाणी 2 × 1 = 2, 2 × 5 = 10 आणि 5 जेव्हा आपण 125 डिवाईड करू त्यावेळेस 25 उत्तर येणार आहे. दॅट मीन्स टोटल डिस्काउंट इज ₹25. आता पहा, मग या वस्तूची किंमत 125 रुपये आहे, त्यावर 20% प्रमाणे 25 रुपये सूट मिळाली आहे, तर मग त्याची सेलिंग प्राइस किती असेल, तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क इन्क्रीज द प्राइस मायनस डिस्काउंट. अँड इन्क्रीज प्राइस इज ₹125 मायनस डिस्काउंट इज 25, दॅट मीन्स सेलिंग प्राइस इज 100 रुपीज. आता पहा, या ठिकाणी काळजीपूर्वक विचार करूया. आपल्या वस्तूची ऍक्च्युअल मार्केट प्राइस होती 100 रुपीज आणि ती वस्तू ग्राहकाला विकली गेलेली आहे 100 रुपयाला. याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की वस्तूची छापील किंमत जेवढी होती तेवढ्याच किमतीला त्या दुकानदाराने ती वस्तू ग्राहकाला विकलेली आहे. म्हणजे याचा अर्थ त्या दुकानदाराला ना नफा झाला ना तोटा झाला, ते जे पर्सेंटेज असणार आहे नफ्याचं किंवा तोट्याचं ते 0% असणार आहे. या ठिकाणी आपलं ऍक्च्युअल उत्तर असणार आहे, हिअर ऍक्च्युअल प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस, हिअर ऍक्च्युअल मार्क प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस. दॅट मीन्स बोथ द सेम, देअरफोर पर्सेंट लॉस ऑर प्रॉफिट ऑफ द शॉपकीपर इज 0%. म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला 0% नफा किंवा 0% तोटा झाला असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक अतिशय सोपा आहे, फक्त आपल्याला पर्सेंटेज शोधता येणं गरजेचं आहे. आणि आपला जो फॉर्म्युला आपण पाहिला आहे, डिस्काउंट इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस ऑर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस, हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला, आणि पर्सेंटेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द मार्केट प्राइस,
आणि हे जे रेशो आपण पाहिले दोन तीन उदाहरणामध्ये, ते आपण काळजीपूर्वक समजून घेतले की हा प्रॅक्टिस सेट किंवा ही जी कन्सेप्ट आहे डिस्काउंट ही अतिशय सोपी आहे. यामध्ये जर आपल्याला काही अडचण वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असते त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुनश्च एकदा विनंती, मॅथ्स सारखी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घ्या.